मला पत्रकाराने एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की का आज काहीतरी खेडचे माननीय आमदार दिलीपराव मोहिते पाटील साहेब असं म्हणाले की अमोल कोल्हे महागद्दार. मला खरंच आश्चर्य वाटलं, याही गोष्टीचं आश्चर्य वाटलं. त्यांच्या वयाचा मान ठेवून, त्यांच्या अनुभवाचा मान ठेवून मी खूप प्रामाणिकपणे त्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन देऊन त्याच्या ताटात माती कालवणं ना, हे जे भारतीय जनता पक्षानं केले त्याला गद्दारी म्हणतात. दरवर्षी 2 कोटी रोजगार देतो असं सांगून 83% सुशिक्षित बेरोजगार या देशात केलेत ना, त्या भारतीय जनता पक्षाने जी जनतेशी केली ना, त्याला गद्दारी म्हणतात. दिल्लीच्या सीमांवर जेव्हा शेतकरी आंदोलन करत असतात तेव्हा मंत्र्याचा पोरगा गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडतो, याला जनतेशी गद्दारी म्हणतात. पेट्रोल जेव्हा 100 पार जातं, गॅस जेव्हा 1000 पार जातो, तेव्हा जनतेच्या तत्वांची हिताशी केलेली, याला गद्दारी म्हणतात. आणि ही गद्दारी उघड्या डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा केवळ स्वार्थासाठी आणि कारवायांपासून वाचण्यासाठी त्यांच्याच मांडीवर बसून त्यांचीच पालखी व्हायची, याला महागद्दारी म्हणतात. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. कारण जेव्हा बोललं जातं नटसम्राट म्हणून, त्या राजूभाई बाळासाहेब जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचा कायम दाखला दिला जातो, आणि जेव्हा आदरणीय मोहिते पाटील बोलतात, तेव्हा नकळत का माहीत नाही माझ्या डोळ्यासमोरून कायम एक प्रसंग तरळून जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा त्या अंतराळात विलीन झाले आणि त्यानंतर कारभाऱ्यांनी कट कारस्थान रचलं होतं, राजाराम राजांना गादीवर बसवायचं ठरवलं होतं, आणि त्यांना वाटलं होतं की हंबीरराव मोहितेंचे सख्खे भाचे असले तर हंबीरराव मोहिते आपलीच साथ देतील, म्हणून सगळे कारभारी हे छत्रपती संभाजी महाराज. तोपर्यंत संभाजी महाराज छत्रपती झाले होते, शंभूराज हे पन्हाळगडावर होते. हे पन्हाळगडावर शंभूराजांना कैद करायला गेले होते. शंभूराजांना कैद करायला जात असताना त्यांना वाटलं की हंबीरराव मोहिते, सरसेनापती हंबीरराव मोहिते ही आपली साथ देतील, कटाची साथ देतील, असत्याची साथ देतील, कारभाऱ्यांची साथ देतील, आणि म्हणून त्यांना फितवण्यासाठी गेले. पण सरसेनापती हंबीरराव मोहितेंनी सांगितलं, हे मोहित्यांचं इमान आहे, माझा राजा राखायला ह्यो हंबीर खंबीर आहे. हा प्रसंग तरळून जातो आणि नंतर खेद वाटतो. हे सगळं उघड्या डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा जर असा आरोप कुणाला करावा लागत असेल तर मला अजूनही असं वाटतं की हा आरोप करण्यामागे नक्कीच काहीतरी कंपल्शन त्यांचं असेल, आणि जर हे कंपल्शन नसेल तर केवळ कुठल्या तरी इन्व्हर्टेड कॉमास कारवाईपासून वाचण्यासाठी असा महागद्दारीचा जप करत अशी लाचारी अशा वाघासारख्या नेतृत्वाने करू नये, ही माझी सामान्य कार्यकर्त्याची एक भावना आहे.